नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोज एक गोष्ट रोज एक कविता या उपक्रमात मी सौचित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसरली खुर्द, पनवेल रायगड महाराष्ट्र। आजची गोष्ट आहे देव अनुभवावा लागतो। हे चित्र तुम्ही पाहतच असाल। या चित्रामध्ये डॉक्टर्स ऑपरेशन्स करत आहेत, तर आता हा त्यांचा अनुभव, देव अनुभवावा लागतो ही गोष्ट। मित्रांनो, गोष्ट थोडी मोठी आहे, पण नक्कीच तुम्हाला ती आवडेल। तुम्ही देव मानत असाल नसाल, पण जी कोणती अनामिक शक्ती किंवा देव आहे या विश्वामध्ये, तिचं अस्तित्व आहे ते मान्य करून आपण एकमेकांना मदत करणं आणि त्या शक्तीचे आभार मानून आपण आपल्या कार्यामध्ये तत्पर असणं, अग्रेसर असणं आणि पुढे प्रगतिशील असणं, हाच मला याच्यामधून सांगायचं आहे। तुम्ही जो संदेश आणि बोध घ्याल तो तुमच्या परीने वेगवेगळा असेल। देव अनुभवावा लागतो। काही गोष्टीच अशा असतात की जाऊ म्हणता सुद्धा मनातून जाता जात नाही, ही पण अशीच गोष्ट आहे। हे घडलं एक प्रसिद्ध शल्यविशारद म्हणजे ऑपरेशन करणारे डॉक्टरांच्या बाबतीत, वर्ल्ड फेमस कार्डिओलॉजिस्ट असणारे डॉक्टर, सुसज्ज हॉस्पिटल्स त्यांचे आहेत। सुसज्ज हॉस्पिटल्स हाताखाली अनेक डॉक्टर्स, स्टाफ, केवळ अपॉइंटमेंटसाठी 2-2 महिने आधी फोन करावा लागतो। ते डॉक्टर असतात बडोद्याला। डॉक्टर आपला अनुभव सांगताहेत आपल्या मित्राला। मित्रा, 21 डिसेंबर रोजी एक कपल बडोद्याला माझ्या रुग्णालयात आले, बरोबर 6 वर्षाची एक छोटीशी मुलगी। केस पेपर तयार होताच माझ्या डॉक्टरांनी छोट्या मुलीला तपासलं। सर्व तपासण्या, चाचण्यांचे रिपोर्ट मी पाहताच मुलीच्या आईवडिलांना बोलावून त्यांना माझं मत सांगितलं। मुलीच्या हार्टमध्ये म्हणजे हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे। ऑलरेडी आजार फार पुढच्या स्टेजला असल्याने, म्हणजे खूप पुढे गेलेला आहे आजार, लवकर तातडीनं ऑपरेट करावं, म्हणजे ऑपरेशन करावं लागेल, अन्यथा जास्तीत जास्त 3 महिने, पण त्यापुढे मी नाही सांगू शकत। असल्या ऑपरेशनमध्ये सर्वायवल रेट इज ओनली 30%। म्हणजे अशा ऑपरेशनमध्ये ऑपरेशन केलेला पेशंट किंवा ऑपरेशन करताना पेशंट वाचण्याची शक्यता 30% फक्त। आई आणि बाबा दोघांचेही डोळे पाणावले। देवाला हात जोडून ती मला म्हणाली, डॉक्टर आपण ऑपरेशन करा। मी मुलीला ॲडमिट करायला सांगून प्रोसिजर पूर्ण करण्यास सांगितले। दुसरेच दिवशी काही अत्यावश्यक चाचण्या आणि नंतर 6 दिवसांनी ऑपरेशन। 6 वर्षाची ती निरागस मुलगी मला म्हणाली, डॉक्टर आजोबा मला एक प्रश्न विचारायचा आहे। सर्वजण म्हणतात माझी ओपन हार्ट सर्जरी आहे। डॉक्टर लगेचच उत्तरले, बेबी काळजी करू नको, तुला काहीच दुखणार नाही, मी छान औषधं देईन हां। पण आजोबा मला म्हणायचं आहे तुम्ही माझं हृदय ओपन करणार, मग ऑपरेशननंतर मला सांगाल का माझ्या हृदयातला देवबाप्पा कसा दिसत होता। मला रोज मम्मी अंगारा लावून सांगते की इथे बाप्पा आहे, त्याच्यावर विश्वास ठेव। इवलंस बोट छातीवर डावीकडे टेकवत ती मला म्हणाली, मित्रा तुला माहीत आहे मी जराही भावना प्रधान नाही। रोज किमान 8 ते 9 हृदयांचं मीच ऑपरेशन करतो। रोज माझे हे हात शब्दशः रक्ताने भरलेले असतात, पण मी गडबडलो, कसे बसे म्हणालो, ओके शुअर। मनात आलं, हे सुंदर 6 वर्षाचं शिल्प 15-20 मिनिटांनी जिवंत असेल ना। ऑपरेशन सुरू झालं, हार्ट लंग मशीन ऑन झाले, त्यावरचा ग्राफ खालीवर होऊ लागला, पण 15 मिनिटांनच सर्व संपलं। बीपी लो होऊ लागला, पल्स कमी व्हायला लागल्या, हृदयात रक्तच येत नव्हतं, सगळं संपलं। मला त्या बेबीचे शब्द आठवले, डॉक्टर आजोबा माझी मम्मी म्हणते माझ्या हृदयात बाप्पा राहतो, तुम्ही सांगाल का तो कसा दिसतो ते। माझे डोळे भरून आले, समोरचं काहीही दिसेना, मी भावनावश भावविवश झालो। देवा, बेबी आणि तिची आई यांच्या विश्वासाप्रमाणे
खरंच तू हृदयात असशील तर आता तूच काही करू शकतोस. माझं शिक्षण, बुद्धिमत्ता, अनुभव, स्किल, प्रयत्न सर्व संपून गेले. उसण्या निग्रहाने मी ऑर्डर्स दिल्या, मेक मशीन्स ऑफ, रिमूव्ह माय स्पेक्ट्स अँड ग्लोव्ज, मशीन बंद करा, माझा चष्मा आणि ग्लोव्ज काढा. सिस्टरांनी माझा चष्मा काढला, भरलेले डोळे पुसले, पण बेबीचे प्रश्न उभेच होते समोर. डॉक्टर काका, माझ्या हृदयातला देव कसा दिसतो ते सांगाल का? मनात विचार आला, देवा खरंच तू तिच्या हृदयात? डॉक्टर, असिस्टंट डॉक्टर जवळपास किंचाळा, डॉक्टर ब्लड इज कमिंग, डॉक्टर ब्लड इज कमिंग, डॉक्टर कम ऑन फास्ट, हार्ट मशीन सुरू करा, सिस्टर माझे ग्लोव्ज स्पेक्ट घाला. संपूर्ण ऑपरेशन थिएटर चार्ज इलेक्ट्रिसिटीसारखे झाले. पुढे 4.5 तास ऑपरेशन सुरू होतं आणि ऑपरेशन सक्सेसफुल. चेहरे आनंदले, मी खुश. पण मित्रा, आता मी वेगळ्या चिंतेत आहे. त्या बेबीनी मला उद्या विचारलं की डॉक्टर आजोबा, माझ्या हृदयातल्या बाप्पाला पाहिलं? मी अश्रद्ध, मी काय सांगू? मित्र म्हणाला, डॉक्टर तुम्ही तिला सांगा, बेबी, अगं देव बघायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर समाधान पसरल्याचं मला जाणवलं, पण त्यानंतर एक बदल झाल्याचं मला जाणवलं. डॉक्टरांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये बाप्पाचा एक फोटो लावला गेला आहे. असू दे, कोणतेही ऑपरेशन, डॉक्टर फोटोसमोर मिनिटभर उभे राहतात, हात जोडून म्हणतात, परमेश्वरा मी लहान आहे माणूस म्हणून माझं कौशल्य मी पणाला लावीनच, पण तुझं मात्र लक्ष असू दे. डॉक्टर नेहमी म्हणतात, त्या बेबीमुळे मी सुसंस्कृत झालो. आपण काहीच करत नाही, आपण मात्र निमित्त असतो. बाळांनो, देव तुमचा कोणताही असेल, तुमचा गणपती बाप्पा असेल, तुमचा अल्लाह असेल, येशू असेल, बुद्ध असेल, महावीर असेल, गुरुनानकजी असतील, जो कोणता तुमचा देव असेल, तुम्ही मानत असाल नसाल, त्या जगनियंत्या शक्तीपुढे नतमस्तक होणं आणि आपल्या कार्यामध्ये सकारात्मक भावनेने कार्यरत राहणं हीच खरी यावेळेची आणि इथून पुढचीही गरज असेल. आवडली का गोष्ट? नक्कीच आवडली असेल. तर पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह. अशा छोट्या छोट्या तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या, प्रसंगांच्या गोष्टी टिपायला शिका, वाचायला शिका, लिहायला शिका आणि आपल्या शब्दात मांडायला शिका. गोष्ट लेखनासाठी तुम्हाला शुभेच्छा. सुरक्षित रहा, आनंदी रहा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओत नवीन गोष्ट. धन्यवाद.